याचे अनेक पैलू आहेत विभूती वापरण्याचे किंवा पवित्र भस्म वापरण्याचे याच्या ऊर्जेच्या महत्वा व्यतिरिक्त आपल्या शरीराला ऊर्जा चालना देण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या क्षमते व्यतिरिक्त विभूती कशी तयार केली गेली आहे आणि ती कशी वापरली गेली आहे यानुसार आणि ऊर्जा प्रसारित करण्यासाठी एक उत्तम माध्यम असण्या व्यतिरिक्त प्रतिकात्मक महत्व विभूतीचं किंवा कि हे जीवनाचे नश्वर स्वरूप सूचित करत जो आध्यात्मिक साधना करतो तो स्मशान भूमीतून येणारी राख वापरतो आदि योगीचा साठा नेहमीच स्मशानभूमीवरून यायचा आणि अगदी आज सुद्धा अनेक योगी त्यांना त्यांच्या साधनेसाठी लागणारी राख फक्त स्मशानभूमीवरूनच आणतात एक गोष्ट म्हणजे तिचा स्वतःचा असा एक गुण असतो दुसरी गोष्ट म्हणजे ती सतत आठवण करून देते तुमच्या स्वतःच्या नश्वरतेची नेहमीच तुम्ही तुमच्या शरीरावर नश्वरता धारण करून असता शिव त्याच्या संपूर्ण अंगावर डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत स्मशान भूमीतील राग फासायचा कारण त्याला एका क्षणासाठी विसरायचं नव्हतं की तो मरते एका क्षणासाठी जर तुम्ही विसरलात तुम्ही मर्त्य आहात तर अज्ञानाला अंकुर फुटेल जर तुम्ही दीर्घ काळासाठी विसरलात तर त्याला फळं लागतील जर तुम्ही विचार करू लागलात की तुम्ही अमर आहात तर तुम्ही अज्ञानाचा मुकुट धारण कराल नश्वरतेकडे दुर्लक्ष करणं हेच अज्ञान आहे तर तुम्ही पाहाल विशेष करून दक्षिण भारतात लोक त्यांच्या संपूर्ण कपाळाला विभूती लावतात त्यांची नश्वरता एखाद्या बॅज सारखी मिरवतात एक निरंतर आठवण कि मी इथं कायमचा नाहीये एक निरंतर आठवण कि मी फक्त एक तात्पुरता रहिवासी आहे या जागेचा कारण जो स्वतःला आपल्या नश्वरतेची त्याची निरंतर आठवण करून देतो त्यानं निदान एक सुपीक जमीन तरी निर्माण केली त्याच्या आत्मज्ञानासाठी कदाचित त्यानं अजून जाणलं नाहीये पण त्यानं निदान एक सुपीक जमीन तयार आहे ज्ञानाला त्याच्या जीवनात अंकुरित होण्यासाठी फक्त माती मातीला परत देऊन टाकणं फारच कमी लोक ते आनंदाने करू शकतात अब्जावधी लोकांपैकी या धर्तीवरच्या अनेक अब्जावधी लोक जे येऊन गेले या धरतीवर त्यापैकी फारच थोडे अगदीच थोडे लोक ही माती आनंदाने परत देऊ शकतात जी त्यांनी धरती मातेकडून घेतली अगदी थोडे लोक आम्ही आशा करतो जे काही तुम्ही धरती मातेकडून गोळा केलंय ते तुम्ही वाहताय ते तुम्ही वाहणं सुद्धा आनंदानं वाहिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही हे आनंदाने व्हा जेव्हा ते परत देण्याची वेळ येईल तेव्हा आनंदाने परत करा फक्त मातीच एक ढीग आहे आणखी काहीच नाही जर तुमच्या स्वतःबद्दलच्या इतर काही कल्पना असतील <laughs> तर तुम्ही कठीण मार्गानं शिकाल तर बर का तुम्ही जिथं कुठं जाता लोक तुम्हाला कसं असावं याबद्दल सांगतायत ते तुम्हाला इतकंच सांगतायत की अनावश्यकपणे खिचकट मन असण्याऐवजी तुम्हाला फक्त एक अस्तित्व बनायचं आहे जे तुम्ही आहात जर तुम्ही केवळ एक अस्तित्व बनलात तर माझं काम अगदी सुखकर होईल वेगवेगळी मनं माझ्याभोवती असताना नाही जर अगदी बुद्धिमान मन असली तर ते चांगले मूर्खासारख्या गुंतागुंतीची मनं काही कामाची नाहीत ज्या लोकांना प्रत्येक साधी परिस्थिती कशी गुंतागुंतीची करायची माहीत असत त्यांना उगाच फार कठोर परिश्रम करावे लागतात मन ही एक अलौकिक देणगी आहे मानवजातीला मिळालेली पण लोकांनी त्याची किती भयानक गोष्ट बनवली आहे तर जीवन आणि मृत्यू रित्या हाताळे जाऊ शकतात जर तुम्ही कपाळावर असं भस्म फाचल या डोक्याला नेहमीच आठवण करून देण्यासाठी की मी नश्वर आहे मी नश्वर आहे मी नश्वर आहे मी नश्वर आहे मग तुम्ही पाहाल की मन स्वतःला सुरळीत करेल हे सगळ्यात सोपं साधन आहे तुम्ही पाहिलं असेल लोक रूपांतरित होतात जर त्यांना विश्वास पटला की ते उद्या मरणार आहेत जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही उद्या मरणार आहात तुम्ही चोवीस तासांपेक्षा जास्त जगू शकत नाही मग तुम्ही पाहाल तुम्ही स्वतःला इतक्या झपाट्यानं परिवर्तित कराल दर मिनिटाला तुमच्यात बदल होईल म्हणून तुमच्या डॉक्टरकडून काही वाईट बातमी कळण्याची वाट पाहू नका दररोज जेव्हा तुम्ही विभूती घेऊन लावता इथं इथं तुम्ही फक्त स्वतःला इतकी आठवण करून देत आहे की मी नश्वर आहे मी नश्वर आहे मी नश्वर आहे तुम्ही हे करणं गरजेचं आहे जर तुम्ही हे केलं तर तुमचं मन सुरळीत होईल एक साध सुरळीत मन एक उत्तम मन आहे ते अभूतपूर्व गोष्टी करू शकत ते अडथळा होणार नाही ते स्वतःच एक मार्ग असेल आणि जर तुम्ही केवळ एक अस्तित्व बनला, तर गुरुचं काम अगदी मस्त होऊन जाईल अशी मन हाताळणं जी सोपी असून एक गुंतागुंतीची होऊन बसली आहेत उगाच त्यांना असं वाटतं की ते गुंतागुंतीची आहेत पण तर तशी काहीच गुंतागुंतीची नाहीत हा जीवन आणि वेळेचा इतका मोठा अपव्यय आहे कृपा करून रोज लोक अशी अपेक्षा करू नका तुम्हीच स्वतःला आठवण करून दिली पाहिजे